दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठी रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सेंट्रलच्या पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा नुकताच पार पडला प्रेसिडेंट म्हणून उद्योजक संजय भगत सेक्रेटरी म्हणून रवी खोत तर ट्रेझरर म्हणून निलेश पाटील यांनी पदभार स्वीकारला रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सेंट्रलच्या दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठीचा पदग्रहण सोहळा रोटरीचे माजी प्रांतपाल रवी वदलमणी यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच संपन्न झाला सेंट्रलचे से प्रेसिडेंट म्हणून उद्योजक संजय भगत यांनी पदभार स्वीकारला भगत हे शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे निमंत्रित संचालक आणि कोहिनूर मेटॅलिक्सचे भागीदार आहेत यावेळी रवी खोत यांनी सेक्रेटरी तर निलेश पाटील यांनी ट्रेजरर म्हणून पदभार स्वीकारला सहायक प्रांतपाल राहुल कुलकर्णी मावळते प्रेसिडेंट सत्यजित पाटील मावळते सेक्रेटरी रवी शिंदे यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला यावेळी रवी वल्दमनी यांनी समाजाच्या अगदी शेवटच्या घटकापर्यंत जाऊन मदत करण्यासाठी रोटरी नेहमीच तत्पर असल्याचं सांगितलं प्रेसिडेंट संजय भगत यांनी वर्षभरात वृक्षारोपण रक्तदान शिबीर नेत्र तपासणी दुर्गम भागातील शाळांना मदत यासारखे समाजोपयोगी उपक्रम करण्याचा मनोदय व्यक्त केला या वर्षासाठीच्या कार्यकारणीचीही त्यांनी घोषणा केली मावळते प्रेसिडेंट सत्यजित पाटील यांनी वर्षभरातील उपक्रमांचा आढावा घेतला गतवर्षी विविध उपक्रमांमध्ये योगदान दिलेले रोटरी सेंट्रलचे सदस्य पॉल हॅरिस फेलो सन्मानप्राप्त सदस्य तसंच नूतन सदस्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला माजी प्रांतपाल राजूभाई दोशी मोहन मुल्धेरकर श्रीनिवास मालू रविराज शिंदे जिया मोमीन डॉक्टर अभिजित माने यांच्यासह रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सेंट्रलचे सदस्य उपस्थित होते